गुड इवनिंग एवरी वन, मी रामदास काळे श्रद्धा इस्टेट लोणावळा। आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। हा व्हिडिओ जागा आहे 30 गुंठे, डायरेक्ट पाण्याला लागून जागा बघा। हा दिसतोय तो व्ह्यू, दिसतोय तुम्हाला बघा हा व्ह्यू, डायरेक्ट टच इथपर्यंत आपली जागा आहे बघा। हा पूर्ण टच म्हणजे आपल्याला जवळपास 150 फुटाचा फ्रंट जागेला, ठीक आहे बघा। हे पोल जे पडले आहेत हे आपले पोल, हे आपली गाडी म्हणजे डायरेक्ट रोल टच प्रॉपर्टी आहे, ठीक आहे। डॅम टच तर आपण व्ह्यू बघा, माउंटन व्ह्यू प्रॉपर। ही जागा, हे कंपाऊंड गेले सरळ सरळ खाली कंपाऊंड गेले टील हा लाईटच्या पूलपर्यंत, आणि तिथून खाली वळलं असं कंपाऊंड बघा। ह्या शेताला लागून असं कंपाऊंड आलं, एक मिनटं दाखवतो तुम्हाला बघा। दिसतं आहे हे पोल, हे पोल जागेला फेन्सिंग वगैरे करून ठेवलं आहे। डायरेक्ट डॅम टच असा व्ह्यू डायरेक्टली, म्हणजे डॅम टच ज्या जे कोणी कस्टमर त्यांना किंवा डॅम टच पण जागा पाहिजे असते डायरेक्टली ॲक्सेस, आणि ही तर ॲक्स ॲक्वर वगैरे जागा काही नाही आहे, डायरेक्ट पॅनल टच आहे आपली जागा टोटली, ठीक आहे। हा आहे माउंटन व्ह्यू जागा। हा धुक्यामध्ये झालेला आहे आपला तिकोना किल्ला, तिकोनाच्या अपोजिट साईडला जागा आहे बघा तिकोना किल्ला हा। आणि हा दिसतोय तुमचा माउंटन व्ह्यू पूर्ण डोंगरात, जे धुकं दिसतं आहे फॉग पूर्ण, हा पूर्ण व्ह्यू। अप्रॉक्सिमेटली जागा आहे 30 गुंठे, तुम्हाला चालत जागा दाखवतो पूर्ण पूर्ण फ्लॅट, झिरो डेव्हलपमेंट जागे, झिरो टोटल फ्लॅट जागा आहे। टाटा जागा आहे 30 गुंठे, सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे, गव्हर्नमेंट सर्वे झाला, डिमार्केशन झाले, कंपाऊंड वगैरे मारले, बाजूला शेती आहे लोकांची गाववाल्यांची। बघा हे गाव आहे छोटंसं, इथे ह्या गावात प्रॉपर्टी आहे, मुलुंडे म्हणून गाव आहे बघा। इथं आपले क्लायंटचे एकदम बनले आहेत, आणि त्या शेजारीच आपली अजून एक डेव्हलप प्रॉपर्टी आहे, आपणच डेव्हलप केली आहे त्या घराच्या वर, 3 एकर प्रॉपर्टी डेव्हलप केली, तिथे एक बंगल्याचं काम चालू आहे आपलं, स्वतःचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे आजूबाजूला हा एरिया स्वतः इथं वाढी स्वतःच्या बाजू शेजारी आहे। चांगला व्ह्यू सर, हा दिसतोय तो व्ह्यू, ते टच प्रॉपर्टी आहे। जागेचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला लागेच हे सांगतो भौगोलिक, म्हणजे दुसरं की बाबा पाहुणा मार्केट आहे, हार्डली 3 किलोमीटर जागेचं लोकेशन आहे, जास्तीत 3 किलोमीटर। एक्सप्रेस वे पासून जास्तीत जास्त 10 मिनटं म्हणजे 10 किलोमीटर, खूप जवळ एक्सप्रेसपासून, ओल्ड हायवेपासून जवळ आहे, लोणावळ्यापासून जवळ आहे, जागा सगळ्या दृष्टीने जवळ आहे। हे मळवंडी म्हणून लेक आहे छोटं पावणाच्या बाजूला, छोटं म्हणजे तसं भरपूर मोठं आहे लेक आहे, ह्या लेकला टच, पावसाळ्यात पाणी थोडं खाली जातं पण आपला व्ह्यू टच असल्यामुळे कधीच कमी होत नाही। हा जो मधला दिसतो हा हा डीप एरिया, हा डीप एरिया कधीच कमी होत नाही, क्लिअर अँड क्लीन टाईपचा जागा आहे, सिंगल ओनर आहे, इन्व्हेस्टमेंट पर्पज खूप छान आहे, ज्याला प्रायव्हेट बंगलो बांधायचा आहे पाणी टच त्याच्या दृष्टीने पण छान आहे, रेंटच्या दृष्टीने पण छान आहे। तुमची जागा असं बघा आडवे असल्यामुळे ना तुम्हाला असं बघा अशी जागा आडवे, तर तुम्ही असे कॉटेजेस पण बांधू शकता लाईनीत खाली डॅम साईडला, असं ह्या फेसिंगला, ह्या साईडला वारू म्हणून गावे, इकडं ह्या साईडला तिकोना गावे। आपल्या जागेचं बसणं आता संध्याकाळची वेळ, त्यामुळे सनराईज दिसणं, हा इथनं सनराईज होतो ह्या डोंगरातनं, आणि ह्या साईडला जातो तो सनसेट पूर्ण प्रॉपर। तर काही क्लाइंटचे मला खूप कमेंट आल्या की हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही हे करा, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी 100% हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला दाखवू सांगेल, काय प्रॉब्लेम, कारण भरपूर मुंबईतले क्लायंट आहे त्यांची रिक्वायरमेंट किंवा मराठी काय काय समजत नाही, तुम्ही थोडं हिंदीत ट्रान्सलेट करून सांगा, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हिंदीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करून मी एक व्हिडिओ पाठवतो तुम्हाला, ओके। क्लिअर जागा आहे, रोल टच। व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला जेव्हा मी पोस्ट केलं त्यावेळेस तुम्हाला दिसेल। ह्या जागेची काही माहिती पाहिजे असेल तर कॉल मेसेज करा, डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी माहिती मेन्शन केलेली आहे मी, पण तरी काही वाटलं तर मला कॉलला मेसेज करा,